कासरला गेल्यानंतर परत माहेरला येते. मुलगी नांदायला सासरला गेल्यावर परत माहेरला येते. कशासाठी येते? आईबाकडं चार दिवस सुखासाठी येते, सुखाची भाकरी खाण्यासाठी येते. तसं तुम्ही आम्ही ह्या पृथ्वीतलावर म्हणजे ह्या धरतीवर, हे धरती म्हणजे आपलं माहेर आहे आणि ह्या माहेरात तुम्ही आम्ही नांदायला आलेलो आहे आणि हिप्न नांदून झालं की आपण परत सासरला जायचं आहे म्हणजे परलोकाला जायचं आहे. जोपर्यंत या माहेरात आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही भक्ती करून घेऊया, आपल्या आत्म्याचा उद्धार करून घेऊया आणि चालू वर्तमान काळ सुखी झालेला आहे, चालू घडामोडीत तसा मृत्यूनंतरचा परलोक सुखी आणि सोयला करायचा आहे आणि आपला शेवटचा दिवस गोड करायचा आहे. भक्ती मार्ग कशासाठी करायचा? तर शेवटचा दिवस तुमचा आमचा गोड व्हावा, शेवटच्या दिवसाला कुठला त्रास होणे आपल्याला आल्याला आणि गेलेला सुद्धा आपल्याला कळणार नाही, अशा पद्धतीने आपला शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. तर हा माहेर जे आपला आहे ते संतांचा दरबार आहे आणि त्या संतांच्या दरबारामध्ये तुम्ही आलो, मी आलेलो. माझ माहेर माहेर या संतांचा दरबार, माझ माहेर माहेर या संतांचा दरबार, माझ माहेर माहेर या संतांचा दरबार, माझ माहेर माहेर या संतांचा, माझ माहेर 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 या संतांचा दरबार.
माझं माहेर माहेर या संतांचा दरबार सद्गुरु त्वरित घेतो हमी सद्गुरु त्वरित घेतो हमी याची सद्गुरु माझ्या माहेरी सुखाला नाही कमी याची सद्गुरु त्वरित घेतो हमी याची सद्गुरु याची सद्गुरु माहेरे माहेरे या संतांचा दरबार माझ माहेरे माहेरे या संतांचा दरबार माझ माहेरे सद्गुरु तू चल माझ्या माहेरी सद्गुरु तू चल माझ्या माहेरी सद्गुरु तू चल माझ्या माहेरी मन रमते ना संसार सासरी मन सद्गुरु तू चल माझ्या माहेरी सद्गुरु भाकरे माहेरी राहू सुखाने खाऊ भक्तीची भाकरे माझ माहेरे माहेरे या संतांचा दरबार माझ माहेरे माहेरे या संतांचा दरबार माझ माहेरे माझ माहेरे माहेरे या संतांचा दरबार माझ माहेरे माहेरे या संतांचा दरबार माझ माहेरे माहेरे या संतांचा दरबार या माहेरे या संतांचा दरबार माझ माहेरे माहेरे आमची एक तारी भजनं आपणास आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि शंका असल्यास कमेंट करा. आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा आणि जवळच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.